आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मलकापूर महाशिवरात्र यात्रेस उत्साहात प्रारंभ, पालखी पूजनास भाविकांची अलोट गर्दी. मलकापूर गावचे ग्रामदैवत श्री मलकार सिद्ध देवाच्या महाशिवरात्री यात्रेस उत्साहाने प्रारंभ झाला. पालखी पूजन आणि मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. श्री मलकार सिद्ध मंदिरात पालखी पूजन परमपूज्य सिद्धयोगी अमरेश्वर महाराज सिद्ध श्री सिद्ध आश्रम कवलगुडी यांच्या हस्ते झाले. मंदिरातून पालखीचे प्रस्थान धनगरी ढोल वादन आणि झांज पथकाच्या साथीनं आणि मलकार सिद्धाच्या नावानं चांगभलच्या गजरात झालं. मिरवणुकीने पालखी आयकोजवळील मंदिरात नेण्यात आली. त्या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. देवालयाच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी श्री मलकासिद्ध देवालयाच्या पालखी पूजन मान्यवरांच्या हस्ते आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आम्हाला श्री अमरेश्वर महाराजांचे दिव्य सान्निध्य लाभलं या ठिकाणी आणि त्यांच्या हस्ते आज पालखी पूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहानं या ठिकाणी पार पडला. आजपासून सुरुवात होणाऱ्या या यात्रेसाठी 3 दिवस यात्रेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी संध्याकाळी दुपारी माळावरती यात्रा भरणार, त्यानंतर परत पालखी आपल्या गावामध्ये परत येणार आणि जुन्या चावडीमध्ये हस्तांतर होणार. त्यानंतर संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम, त्याचबरोबर कुस्ती शर्यती असे विविध कार्यक्रम 3 दिवस आपण आयोजित केलेले आहे. याचा लाभ गावकऱ्यांनी तसंच परिवाराच्या सर्व पाहुण्यांनी घ्यावा आणि यात्रा शांततेत व चांगल्या प्रकारे पार पाडावी ही मानकांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, लक्ष्मणराव चिंगळे, प्रदीप जाधव, गाव कामगार पाटील, प्रकाश पाटील, मोहन पाटील, सन्मती पाटील, सरपंच विठ्ठल कट्टेकर, ग्रामपंचायत सदस्य अभय चौगुले, अनिल महाकाळे, जयपाल चौगुले, नामदेव बन्ने, उत्तम बन्ने, सचिन सासने, अण्णासाहेब हवळे, मुकुंदराव कुलकर्णी, उद्योजक अण्णासाहेब चकोते, राघू आर्गे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 16 फेब्रुवारीपर्यंत यात्रा सुरू राहणार असून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल कट्टेकर, यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल महाकाळे, अमोल करवते, मुकुंद कुलकर्णी, उत्तम बन्ने, सचिन चौगुले, कुटीद्र कुंभार, गजानन पसारे आदी विशेष परिश्रम घेत आहेत. करणी मलकारची यात्रा आजपासून सुरू आहे. आता पालखी पूजन व मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन पालखी सोहळा झालेला आहे. तरी मानकापूरच्या भाविक बंधूंना मानकापूरच्या महाशिवरात्री यात्रे मी शुभेच्छा देऊ शकतो. ಒಂದು ಕರ್ಣಿ ಮಲಕಾರ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಒಂದು ಮಲಕಾಪುರ ಗ್ರಾಮ ದೇವತೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಲಕಾರ ಸಿದ್ದೇಶ್ವರನ ಶಿವರಾತ್ರಿಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ 3 ದಿನಗಳ ಪರ್ಯಂತರವಾಗಿ ಈ ಜಾತ್ರೆ ಆರಂಭಗೊಂಡದ. ಇವತ್ತು ಬೆಳಗಿನ ಜಾವ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯ ಪೂಜಾದೊಂದಿಗೆ ಇವತ್ತು ಪಲ್ಲಕ್ಕಿಯ ಮರಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ಬೆಳಗಿನ ಗುಡಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ 2 ದಿನಗಳ ಪರ್ಯಂತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಬಂದವರು ಭಕ್ತ ಬಂದವರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಮಲಕಾರ ಸಿದ್ಧನ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮದು ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಜೊತೆಯಾಗಿ ಆ ಭಗವಂತನ ಎಲ್ಲ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತಾದಿಗಳನ್ನು ಕೂಡಿಕೊಂಡು ಅವನ ಒಂದು ಪಾದಕ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಆ ಭಗವಂತನ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಭಕ್ತ ಸಮೂಹ ಭಗವಂತ ಮಲಕಾರ ಸಿದ್ದೇಶ್ವರರು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡಲು ತಿಳ್ಕೊಂಡು ಹಾರೈಸ್ತಾರೆ. ಶ್ರೀ ಕರ್ಣಿ ಮಲಕಾರ ಸಿದ್ಧ ಮಾನಕಾಪುರ या देवाच्या सालोबाप्रमाणे भरण्यात आलेली महाशिवरात्रीची यात्रा आजपासून सुरू होत आहे. आज सकाळी 7 वाजता यथावकाश पालखीचं पूजन होऊन मान्यवरांच्या हस्ते पालखीचं पूजन झालेलं आहे आणि आता पालखीचं प्रस्थान माळावरच्या मंदिरापर्यंत होईल. त्यानंतर सायंकाळी माळावरच्या मंदिरामध्ये यात्रा भरेल. तसेच या यात्रेचे मुख्य 3 दिवस आहेत, आज उद्या आणि परवा. उद्या परत शर्यती, परत सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर परवाच्या दिवशी कुस्तीचं मैदान, परत सांस्कृतिक कार्यक्रम, असे 3 दिवस भरगत यात्रेचे कार्यक्रम भरण्यात आले. ही महाशिवरात्री यात्रा अत्यंत चालू झालेली आहे. या यात्रेला पूजेला सगळ्या मान्यवरांचे झालेलं आहे आणि इथून पुढे हा कार्यक्रम 3 दिवस चालणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करून यात्रेची सुरुवात आपण करतो. मानकर न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे.